डोंबिवली की पब्लिक, मजा आ रहा है। पहले तो जो आपने 12 बजे तक 3 दिन तक हमें दिया, इसके लिए शुक्रिया। और आपके आने से पहले हम सब के सारे त्योहारों में कुछ बैन हम सब कलाकारों को नोट कमाने का और लोगों को एंजॉय कराने का जो आपने सारे बैन खोल दिए, इसके लिए एक बार डोंबिवली की पब्लिक हाथ ऊपर उठा के जोरदार तालियां बजा देंगे। सर, ये जनता आपको सुनने के लिए बेकरार कहे, ओवर टू यू। नवरात्रीच्या सर्व देवी भक्तांना, अंबे भक्तांना, दुर्गा भक्तांना खूप खूप शुभेच्छा। गेले 8 दिवस जोरात सगळीकडे गरबा दांडिया नवरात्रोत्सव सुरू आहे जोरात। गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जोर जास्ती आहे। आणि काल पण 10 ते 12 वाजेपर्यंत खेळले ना, आज पण 12 आणि उद्या पण 12 वाजेपर्यंत। अबे आपने कहा कि सभी बंधन मुक्त हो गया, पिछले साल ही सभी लोगों को बंधन मुक्त कर दिया है। पहले मंदिर भी बनता, भगवान भी बनते, उत्सव भी बनता, त्योहार भी बनता, लेकिन जैसे पिछले साल हमारी सरकार आ गई तो सभी मंदिरों को खोल दिया, सभी उत्सव पे निर्बंध थे वो सब निकाल दिए और जोर में सब उत्साह जोश जल्लोश। हमारे त्योहार, हमारी संस्कृति, हमारी परंपरा को आगे बढ़ाने का काम ऐसे कार्यक्रम आयोजन के माध्यम से होता है। आणि म्हणून मी पाहतो मुंबई पासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असाच उत्साह है, जल्लोष है, जोश है। सगळे रस्त्यावर उतरले, सगळे गरबा दांडिया सगळ्या याच्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहात। आणि मी सर्व बऱ्याच मुंबईतल्या आणि ठाण्यातल्या मीरा भाईंदर कार्यक्रम इथेही सगळ्यांना एकच ते कुठलं तुमच्याकडे लावलं का नाही गाणं, जय श्री रामचा वेळ, जय श्री राम म्हणतात सगळेजण। काय एकी नारा, एकी नारा एकी नाम। अयोध्या में जाना है अपने को, मोदी जी मंदिर बना रहे हैं और लाखों करोड़ों राम भक्तों का सपना साकार करने जा रहे हैं। हमारे बाबा साहेब ठाकरे जी का भी सपना था अयोध्या में राम मंदिर जल्दी बनना चाहिए और मोदी जी वो काम कर रहे हैं, इसलिए मैं उनको आप सभी लोगों की तरफ से धन्यवाद देना चाहता हूं, उनका अभिनंदन करना चाहता हूं। सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा। कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांची टीम या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। बा यहां पर गरबा नहीं होता तो किधर मुंबई जाना पड़ता था इनको, पहले कुठे गरबा खेळायला जायचे, ठाणे आणि मुंबई। हे किती वर्ष आहे, 5 वर्ष मोठे धूमधाम मध्ये आपला हा उत्सव सुरू आहे। इकडे आतमध्ये एवढे, बाहेर पण तेवढेच लोक आहेत आणि सगळीकडे मोठा उत्साह जल्लोष। हे आपलं खरं म्हणजे ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, उत्सव सण साजरे करणं। गेल्या आता गणपती पण जोरात झाले ना आपले, आता नवरात्रोत्सव जोरात, दसरा नंतर दिवाळी पण जोरात होईल। आणि म्हणून सरकारने सगळे बंधन निर्बंध काढून टाकले, सगळ्या अटी शिथिल केल्या आणि म्हणून 10 वाजेपर्यंत तुम्हाला टाइम कमी पडत होता ना, म्हणजे
सकाळ पर्यंत नहीं नहीं म्हणजे लोगों की बात सुनने वाली सरकार है ना, ये मन की बात जानने वाली सरकार है। इसलिए कल से ही 12 बजे तक का शुरू हो गया, आज भी कल भी 12 बजे तक सगा। पहले एक ही दिन था ना 12 बजे तक, अभी इस बार 3 दिन है और मेरे ख्याल से 12 बजे भी कम पड़ रहा है। जय श्री राम। सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। असेच उत्सव साजरे करा, सरकार आपल्या सगळ्यांचं आहे, आप सभी लोगों का सरकार है, और इसलिए आप जो चाहते हो वही सरकार करेगी। तुमच्या मनामध्ये आहे तेच सरकार करणार, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो।